So... Savitri? 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 Savitri! Savitri! असं नको करूस बाळा. पुढे झाला आलं पण ना आता नाही सहन होते नाही. थकलोय मी थकलोय. कुठे आमची कन्या? आम्ही डोळे मिटताना तिला तुमच्या हातात सुपूर्त करून गेलो होतो. तुम्ही तिला जीवापाड जपाल आणि प्राणपणानं तिचं रक्षण कराल ह्या विश्वासावर. आणि आज अचानक ती नाहीशी झाली. साक्षात राजकन्येला सांभाळू शकला नाही तुम्ही. इतक्या मोठ्या तपश्चर्येनंतर आणि वाट पाहिल्यानंतर प्राप्त झालेल्या स्वतःच्या दिव्य कन्येचं रक्षण करण्यास असमर्थ ठरलेला राजा आपल्या प्रजेचं रक्षण काय करणार? धिक्कार आहे तुमचा. नाही, याचं उत्तर आमच्याकडे नाहीये. नाही, याचं उत्तर नाहीये आमच्याकडे. कुठच्या कन्येच रक्षण नाही करू शकलो आम्ही, प्रजेच काय रक्षण करणार? नाही, प्रजेचा प्रतिपालक म्हणून मी हा मुकुट धारण करतो. पण तुमचं बरोबर आहे महाराणी, धिक्कारच आहे आमचा हा मुकुट धारण करण्याचा, या मद्र देशाचा राजा म्हणवण्याचा. त्या राजमहालात या राजवाड्यात राहण्याचा अधिकार आम्ही गमावला. हत्ती इथं कसा आला? आता मागच फेकून दिला होता. रस्ता चुकला असेल. सोना सोना Huh?
काय चाललेला असेल? यो पायाखालचा रस्ता तरी परत परत रस्ता चुकीतो. कोण तो ना करतो? कोण तो ना करतो? हाच तो ना करतो? हाच तो ना करतो? ए लांडग्या तर हाट कोणा करतो? कोणा करतो? पकड़ा त्याला. महाराज मी काय नाही केलं महाराज. उलट ह्या बाळाला जंगलात कुणीतरी टाकून दिलं होतं. मी शापदांपासून वाचवलं त्याला. शिपायांकडे घेऊन येत होतो, यांनी अडवलं. क्षमा असावी महाराज, पण हा माणूस मला लबाड वाटतोय. नाही, याला जर सावित्रीला अपाय करायचाच असता तर तो रानातून इथे आलाच नसता. तेही देवीच्या दारात. चला राजवाड्यावर घेऊन चला. प्रत्येक वेळेस तू आमची अवज्ञा केलीस आणि सावित्रीला पुढे करत आमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत राहिलीस. पण तू साक्षात राजमातेला टक्कर देतेस हे विसरलीस आणि थेट मृत्यूच्या दारात जाऊन पोचलीस. तुझ्या क्षणिक विजयाच्या क्षणार्धात चिंध्या होतील आता, कारण तुला वाचवायला इथे आता राजाही नाही आणि सावित्रीही नाही. राजा तर राज्य सोडून गेलाय आणि सावित्री हे जग. मंत्र बोलू नका देवी, माझं मन मला सांगतंय सावित्री सुखरूप आहे आणि ती परत येईल. एकच मागणं आहे, कृपा करून त्यावेळी तिला शेला द्या. स्वर्गीय महाराणींच्या वस्त्रांना विणलेला शेला आहे हा. तो तिला मायाशी उप देत राहील जन्मभर. तुम्ही माझं काही करा, परंतु शेला तिला द्या. मरण समोर दिसतंय तरी गुरमी काही गेली नाही. कशाला हवाय हा शेला? सावित्री तर या जगात नाही, ती गेली वर. आता तिथे जाऊन भेट तिला. थांबा, खरच देवी मातेचीच कृपा. आम्ही मन कठोर करून वावरत होतो पण देव पाण्यात घालून ठेवले. चला आज चला. अमात्य आज्ञा महाराज. या भल्या माणसाला सावित्रीच्या वजना इतक्या सुवर्ण मोहरा द्या. होय महाराज. इथून न तर इथून डुरक्याच सोनं डुरक्या हा बरोबर मिळालं लांडगा.
थांब, अजिबात आवाज करू नको, अशी सत्ता आज्ञा आहे महाराजांची. का? सावित्रीला जागी होऊ नये म्हणून तिला चकित करणार आहेत ना महाराज. म्हणजे तुझ्या अपयशाचा सोहळा आहे ना आज, सावित्रीचा 9वा जन्मदिवस, त्यासाठी चाललंय सगळं कौतुक बगीच्यात. तुझी सावत्र कन्या तुझ्या नाकावर टिचून मोठी होतीये आणि आजही महाराजांना तुझ्यापेक्षा अधिक तीच प्रिय आहे. तिच्यासाठी रात्रीचा दिवस करतायत, बघ बघ. सगळी चूक माझीच आहे महाराज, माझ्या एका चित्रामुळे इतका व्याप करावा लागतोय तुम्हाला. पण चित्र काढताना असं काही होईल असं चुकूनही वाटलं नव्हतं महाराज, मला क्षमा करा, पुन्हा अशी चूक होणार नाही महाराज. हो तीच तर गंमत आहे, कुणाच्याही मनात येणार नाही असं काहीतरी जगा वेगळं आमच्या सावित्रीच्या तल्लक बुद्धीला सुचत. आणि एकदा का तिनं हट्ट धरला म्हणजे धरला, मग साक्षात ब्रह्मदेव जरी समोर अवतरले ना तरी सुद्धा ती मागे हटणार नाही. आणि खरं सांगू का, तिचे हे जगा वेगळे हट्ट पुरवण्यात जे सुख मिळतं ना ते निराळच असत, पण जितका आनंद असतो तितकं आव्हानही असत. सरी सरी चला, ती भिंत नसेल तर कशापायी वेळ येईल घर सोडून जाऊई. तुमचा तातो भिंत ओलांडू गेला आणि भिंतीवरून आले ना सैनिक काही बाण, जीव गमावला माप त्या भिंती पायी. ना नको, शाल्व सीमे सिंधे गेले ते सुखी झाले. चला तार सोडीत ते गोडीत ना, रडू गेळीत सोडीत. चला चला सरी सरी. तू अशी गंमत करीस तू, तरीच ही सोंग तू अनाथ करीत. रम्मी असीत त्या भिंतीकडे बघीसन, हिलिंगोबा रान असीत ते घास देई, आपण एकीनी राही तर ती भिंत काय करी. पण घर ना सोडी मायो, घर सोडून तुझा जीव राहील, इथला वारा इथला धरा इथला झाडा पानाही वास तोडून मी तर मान टाकी जांबू कंदून असली तर.
पाहित आता आपलं ना आता या लेकरांचं राज्य आलं. हसत तू आपला राजा. या पोरा हा जे कळीत ते आपणास नाही कळीत. सुप्रीम आयो थांबा ते घर सोडीसी ना जा. अगे सुप्रीम आयो चालू सीमेसीन राम ना उदास आणि भकास सर ते जिण ना ऐक सत्यवाना अत्याशी माया असेल तिथं काय कोरड सर. सत्तू तू या बोली सन थांबीत. आता बघित तू सगळं नीट करीतो कि पुन्हा आम डोकं आपिटत भिंतीवेरी. चला भिंत आता ना सोडित त्या भिंतीस ती पाडूनच टाकी तो आणि ज्याही बांधली त्याला शिक्षाही करीतो. प्रणाम राजमाता. तुम्ही माझ्याशी कधीच बोलत नाही पण मला ना तुम्ही खूप आवडता. म्हणजे ना तुम्ही राजसभेत येताना डौलदार चालत ते मला फार आवडत. किती दिवसापासून ना मला सांगायचं होतं हे तुम्हाला पण तुम्ही बोलतच नाही ना माझ्याशी. पण आज बोलाल ना. आज माझा जन्मदिवस आहे. मिठाई आणली आहे मी तुमच्यासाठी. मिठाई खा आणि माझ्याशी कट्टी सोडून गट्टी करा. अगं सावित्री अगं जसा आज तुझा जन्मदिन आहे तसंच तुझ्या मातेचा मृत्यूदिनही आहे. स्वर्गवासी महाराणींची आठवण म्हणून राजमाता प्रतिवर्षी ह्या दिवशी काळी वस्त्रे घालून आणि मौन व्रत धारण करून राहतात. म्हणूनच तर तुझ्याशी बोलत नाही आहे ते आज. असू दे आजी ही एका प्रकारे आईच असते. संपळा आजीला मिठाई दिलीस का? नाही. नमस्कार केलास का? नाही. आवर लवकर आपल्याला धबधबा बघायला जायचंय ना. हो चल. अगे तू नेहमी म्हणीस ते पैंजण आकाशीय तारखेच्या पायाशी गळून पडिले. ती तारका या रानावेरून त्या भिंती पल्ल्याच्या राज्यात तर गेलीच असेल ना. हो कशाच विचारीस तू इतकं. म्हणजे अगे म्हणजे आता मी मोठा झालो ना तर मग माहिती असलं पाहिजे मला राणा सार. लिंगोबाच्या डोहाकडून ती दगडाई रांग अशी तो रस्ता जाईत का त्या भिंतीकडे. अरे हो मोठा कठीण तो रास्ता आणि मागे 8-9 वर्षात कुणी गेलं ना बघ तिकडे. तू या करवंद्या जांभळ्या आता तो गेला जीवासी मुकला ना मायो. बाण ताणून सैनिक असीत सीमेपल्याड. वाईट ती भिंत
माणसाचं एकमेकांपासून तोडीत होता पाडीतच मी ती भिंत भया हे चालील असेल डोक्यात तमड तोडी संठवीत मी तू आपलं रान सोडून कुठे ना जात ध्यानी धरीस हाव काम असीत मी दिवली मायोकडे जात कामासी हे गाडग असीन विस्तवावेरी कंद ठेवले असीत शिजाय असी आणि हे पाही हे झाकण असी त्यावेरी हा मम्मी काय करीत तू एकच करी हा विस्तव विजू ना दे ध्यान ठेवून असी कळी मी येत लवकर पण ध्यान दे विस्तव विजला तर कंद कडक राहीत मग परत ना शिजत ती बस येतच लक्ष ठेवून अजिबात हलू नाही येथून कळी हो आयो बोल वनराज आम्ही गोफण घेऊन तयार गोफण ना वेगळं काम असी जमत हा हा आम्हाला जमीन तसं काहीच नसे उन्ना उन्ना मग तुम्ही या गाडगेकडे ध्यान ठेवीत काही हो विस्तव विजुना कळीत हा वनराज उन्ना उन्ना बसा ते तू कुठे चाललेला मी ना चालिलो हा घेऊन चालिलो मला कुठ भिंत पाडी सन हळू हळू कळीस कळीस पण सुब्बू तुझा हट म्हणून आपण चालित भिंती सन नाहीतर मी आयो तातोची आवाज ना करीत ते दोघे मला सांगित भिंती सन ना जाई भिंती सन ना जाई पण तू हटी ना आणि तू माझ्या लाडाचा तुझा हट ना पूर्वी तर मला घास तर जाईत मग काय करीत निघालो तुझ्यासाठी भिंती सण हो हो सगळं ध्यानी असीत माझ्या तुला ती दुष्ट भिंत पाडाई असीत आणि तू मला मदतीसाठी आणीत हे बघ आयोता तो विचारित किंवा हेच सांगित मी फक्त मदतीस भिंत पाडो हा तुझा हट घाबरू ना मी वचन दिलो म्हणजे दिलं मी हातोड्याने घाव घालीत आणि तू धक्का दे मग काय वेळ लागेल भिंत पाडी सण आज पाडीत असती भिंत चल बडबड करी तर वेळ लागी भिंत पाडून घरी राहा लवकर कळीत चल सरी सरी
साऊ तू अशी उठून का आलीस? अगं ते सगळे कार्यक्रम तुझ्यासाठीच चालू होते ना. बिचारे कलाकार हिरमुसून गेले बघ. अगं आपल्या लाडक्या राजकन्याच्या प्रेमापोटी झाले होते ना ते. काय होतंय तुला, बरं वाटत नाहीये का? आणि स्वतःला असं गुरफटून का घेतलंयस तू? तुझं तोंडही नीट दिसत नाहीये. कशानं तरी घाबरली असेल ती. मी पाहते. साऊ साऊ बाळा, काय झालंय तुला? हा हे साऊ, अग हे बघ, तुला बरं वाटत नाहीये का साऊ? खूप थंडी वाजते. थंडी आता? महाराज, मला वाटत तिला नक्कीच कोणाची तरी नजर लागली असणार, म्हणूनच हा ज्वराचा त्रास सुरू झालाय. तिला विश्रांती घेऊ दे. मी असं करते, मी तिच्यासाठी चाटण करून आणते आणि नजरही काढून टाकते. साऊ साऊ, तू झोप बाळा, मी येतेच थोड्या वेळात. किती छान आहे नगरातून जाताना. काकांनी कधी मला बघूनच दिलं नाही. सांभाळून बस ग सुरंगे. हे नेहमीच आहे, ठाऊक असून सुद्धा मी सांगतोय, भिंतीजवळ जाण्यासाठी या आडवाटेनेच जावं लागतं. पक्की वाट कधी होणार कोण जाणे. महाराजांनी त्यासाठी मंजुरी पण दिली आहे, पण करणार काय, मंजूर झालेल्या मुद्रा कुठे गडप होतात देव जाणे. त्याला त्याला मुद्राच पाहिजेत फक्त. आपल्याला तर अनुभव आहेच, महाराजांनी ठरवलेलं आपलं वेतन चांगलं घसघशीत आहे, पण मधली माणसं गिळतात आणि मग आपल्या हातात मुठभरच येत. अशात कसं भागणार आपलं? आणि गरजा त्या काय कमी होतात होय. दिवस जसा वाढत जातो तसा गरजाही वाढत जातात. काही खरं नाही. पण मग? पण बाई तू गप्प बसा, हा नाहीतर जाशील राजकुमारीला सांगायला. नाही बघितलंय मी तुला राजकुमारीशी बोलताना. अग आपण आपल्या पायरीनं राहावं बाळ. उगा उत्साहाच्या भरात न्याय मागायला जाशील आणि आपलं हातचं काम निघून जायचं. आपण आपलं इमाने इतबारे काम करत राहायचं. चला सोडतो तुम्हाला. कसा मोकळे निवांत रवंत करेत.